राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी विंचूर चौफुली येथे पालखेड कालव्याला आवर्तन सोडण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यंदा संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ घोषित करण्यात आला असून गावोगावी भीषण पाणी टंचाई भासू लागल्याचे चित्र पाहायला मिळते. यात येवला तालुक्यात महिनाभरापासून पाणी पुरवठा विस्कळीत करण्यात आलाय. दरम्यान येवला तालुक्यातील 38 गाव पाणी पुरवठा योजनेच्या तलावांनी देखील तळ गाठला असून गावातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. यातून स्थानिकांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावेळी मनमाड नाशिक कोपरगाव येवला महामार्गावर आंदोलनकर्त्यांच्या लांबच लांब ठिय्या मांडलेला दिसून आला. दरम्यान शासनाने पालखेड कालव्याला 2 दिवसात आवर्तन न सोडल्यास पुढील पावले देखील उचलली जातील असे वक्तव्य मोहन शेलार यांनी केले. गेल्या 15 दिवसापासून येवला शहराला पिण्यासाठी पाणी नाही. या पाणी योजनेतून येवला तालुक्यातील 58 गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्या तलावातील देखील पाणी संपलेले आहे. असं असताना देखील प्रशासन स्तरावर कोणत्याही प्रकारच्या पाणी सोडण्याच्या सूचना नाही. त्यामुळे आमचा संयम सुटलेला असून जनतेचा या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. 2 दिवसात पाणी न सोडल्यास पुन्हा रस्ता रोकोचा निर्णय घेतला. आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याने अवघ्या काही तासातच हे आंदोलन मागे घेण्यात आले असून शासन येवलावासियांना या पाणी टंचाईतून मुक्त करणार का की पुन्हा एकदा येवलावासियांना आंदोलन करावे लागणार हे प्रशासनच जाणे. संतोष बटाव, दक्ष पोलीस न्यूज, येवला.